मांगूरच्या जळणे कुटुंबियांनी जोपासली सामाजिक बांधिलकी. वडिलांच्या स्मृतिदिनानिमित्त केले बाकड्यांची वाटप. मांगूर तालुका निप्पाणी येथील ग्रामपंचायत अध्यक्ष व टॅलेंट ग्रुपचे संस्थापक अण्णासो जळणे यांच्या कुटुंबियांनी आपले वडील आप्पासो जळणे यांच्या 4थ्या स्मृतिदिनानिमित्त सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी गावातील सार्वजनिक ठिकाणी बाकड्या बसविण्याचा संकल्प केला असून त्यांचे आज वितरण करण्यात आले. यावेळी आई अक्काताई जळणे, पत्नी अश्विनी जळणे, प्रेमलता चव्हाण, अर्चना पाटील, राजश्री कुंडले, जयश्री बोगार्डे, शुभम जळणे, ऋतुजा जळणे, मेघा बोगार्डे, दीपक बोगार्डे, रानोजी बोकार्डे, अभिषेक पाटील, केतन पाटील, प्रमोद कुंडले, आशुतोष चव्हाण, रितेश चव्हाण, अभिनव कुंडले, अनुप कुंडले, जळणे परिवार यावेळी उपस्थित होते. अप्पासाहेब कल्लाप्पा जळणे यांचे 4 वर्षापूर्वी निधन झाले आणि त्यांच्या निधनाच्या वेळी आम्ही असा संकल्प केला कुटुंबियांनी की 5 वर्षामध्ये किमान 2,000 झाडे लावायची. तो संकल्प जवळपास 1,600 झाडापर्यंत आम्ही नेलेला आहे. त्याचबरोबर ह्यावर्षी 4थं पुण्यस्मरण, त्यानिमित्ताने आम्ही असं ठरवलं की आमची आई अक्काताई जळणे, अश्विनी जळणे, त्याचबरोबर आमची भगिनी राजश्री कुंडले, जयश्री बोंगाडे, अर्चना पाटील, प्रेमलता चव्हाण व आमचे सर्व मुले व भाचे या सर्वांनी असं ठरवलं की यावर्षी आपण वाया खर्च न करता या ठिकाणी गावामध्ये सार्वजनिक स्मशानभूमी असू दे, समाज भवन असू दे, त्याचबरोबर पाण्याच्या टाकीजवळ, त्याचबरोबर मुस्लिम स्मशानभूमी अशा ठिकाणी लोकांना त्या ठिकाणी गेल्यानंतर बसण्यासाठी वयोवृद्ध लोकांना त्रास होतो अशावेळी त्यांना बसण्यासाठी बाकडी देण्याचा संकल्प आम्ही या ठिकाणी केला आणि तो आज या ठिकाणी आम्ही त्यांना एक श्रद्धांजली म्हणून आमच्या कुटुंबियांनी सगळ्यांनी मिळून हा निर्णय घेऊन या ठिकाणी बाकडे वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला.